नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांच्या आपल्या चॅनल मास्टर वैभव व तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा क्रमांक दोन इयत्ता दहावी विषय भूगोलची प्रश्नपत्रिका ज्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे दोन तास आणि गुण आहे चाळीस म्हणजेच मार्क्स आहे चाळीस तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका जी आहे ती मागील वर्षाची असून तुम्हाला ही फक्त सरावासाठी देण्यात येत आहे होप की तुम्हाला ही प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरणार तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून देखील उपयुक्त ठरणार कारण तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला गुण चाळीस दिलेले आहे आणि बोर्डाची प्रश्नपत्रिका देखील चाळीस गुणांची ही असते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घटक चाचणी क्रमांक दोनसाठी देखील ही प्रश्नपत्रिका उपयुक्त आहे तसेच विद्यार्थी आमच्या युट्यूब चॅनलवरती बोर्ड परीक्षेच्या सर्वच प्रश्नपत्रिका त्यासोबतच घटक चाचणी क्रमांक एक घटक चाचणी क्रमांक दोन प्रथम सत्र परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका सेमी तसेच मराठी मिडीयमधून देखील उपलब्ध उपलब्ध आहेत तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा तसेच एकदा चॅनलला व्हिजिट करून तुम्हाला ज्या काही प्रश्नपत्रिका किंवा जे काही पीडीओफ मटेरियल लागत आहे तुम्ही बघू शकता या पी डी एफ देखील तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती देण्यात आलेलं आहे तर आताच तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा तर चला या व्हिडिओला सुरुवात करू या प्रश्न एक दिल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे आणि उत्तरपत्रिका तुम्हाला साईटला देण्यात आलेली आहे एक मध्ये आहे तुम्हाला ब्राझीलमध्ये एकूण टिंबटिंब प्रमाण वेळा मानल्या जातात तर किती प्रमाण वेळा मानल्या जातात तर तुम्हाला अमध्ये आहे दोन प मध्ये आहे तुम्हाला तीन क मध्ये चार आणि ड मध्ये पाच योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे अमद आहेत तुम्हाला प्राथमिक बमदे आहे द्वितीय कमदे आहे तृतीक तृतीयक अंडमध्ये आहे चतुर्थक तर कोणत्या याच्यावरती अवलंबून आहे ते तुम्हाला स्वतः उत्तर लिहायचं आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांची राजवट टिंबटिंब प्रकारची आहे तर अमद आहे लष्करी बमदे आहे साम्यवादी कमदे आहे प्रजासत्ताक डमदे अध्यक्षीय त्यानंतर चार भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचं प्रकार टिंबटिंब ठिकाणी आढळतो तर अमध्ये आहे तुम्हाला नदीकाठच्या काठच्या वाहतूक मार्गा लगतच्या कमदे आहे तुम्हाला डोंगराळ प्रदेशाच्या क डमध्ये आहे तुम्हाला औद्योगिक क्षेत्राच्या प्रश्न दोन जोड्या जुळवा यामध्ये दे आहे विद्यार्थी तुम्हाला सदाहरित वने पांझडी वने समुद्रकाठची वने हिमालयीन वने आणि बहुमध्ये आहे तुम्हाला पायी साख खेजडी सुंदरी पाव ब्राझील तर बघा ही जे आहे ना ही जोड्या जुळवा हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण हे आय एम पी म्हणून तुम्हाला घटक चाचणी एकला देखील विचारलं गेलेलं होतं त्या तसेच तुम्हाला हे प्रथमसूत्र परीक्षेला देखील विचारलं गेलं आता घटक चाचणी दोन आणि सराव देखील तसेच तुम्हाला पूर्वपरीक्षेला देखील विचारलं जाऊ शकतं आणि त्यानंतर तुम्हाला बोर्ड परीक्षेला देखील विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही हे पाठच करून ठेवा त्यानंतर प्रश्न तीन यामध्ये तुम्हाला विचारलं गेले आहे काल प्रश्नांची एका वाक्यात उत्तरली हा कोणती चार वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता त्यानंतर दोन ब्राझीलच्या कोणत्या देश देशांशी ब्राझीलच्या कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो त्यानंतर आहे तुम्हाला तीन भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते त्यानंतर चार लिंग गुणोत्तर म्हणजे काय त्यानंतर ॲमेझॉनच्या नदीच्या कोरात सुमारे किती मिमी पाऊस पडतो तर दोन हजार मिमे पाऊस पडतो त्यानंतर लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांगे पुरुषांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर त्यानंतर हे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे त्यानंतर प्रश्न चार दिल्ल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरावं सूची तयार करा म्हणजे आता कटिंगा मॅरेज वेट पॅटर्नल त्यानंतर या दो सूल त्यानंतर ब्राझीलिया हे सर्व तुम्हाला या नकाशामध्ये दाखवायचं म्हणजे तुम्हाला नकाशा साईटला दिलेलं असणार आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर साईटने तुम्हाला पुरवणी साईट तुम्हाला नकाशा पुरवला जाईल त्यानंतर आ खालील दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यापुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा आता नकाशा दिलेला आहे आणि तुम्हाला कोणती चार प्रश्नची लिहायचे आहे सहा प्रश्न दिलेली आहेत प्रश्न एक तुम्हाला विचारले गेला आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे त्यानंतर ब्राझीलच्या भूसिमांशी संलग्न देश कोणते त्यानंतर करोकर उत्तर कोणकोणत्या राज्यातून जाते त्यानंतर चार भारताच्या पश्चिमेस दक्षिणेला असलेल्या बेटांचे नाव काय आहे त्यानंतर पाच भारताच्या दक्षिणेकडे कोणता देश आहे त्यानंतर सहा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार लिहा त्यानंतर प्रश्न पान पाच खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा कोणती दोन एक भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीमध्ये विषमता आढळते दोन भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो त्यानंतर तीन भारतामध्ये ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे त्यानंतर चार भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे भौगोलिक कारणास लिहून स्पष्टीकरण द्यायचं आहे त्यानंतर प्रश्न सहा खाली दिलेल्या माहितीच्या आधारे रेषा लेख तयार व त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा भारतात नागरीकरण लोकसंख्येची टक्केवारी रेषा आलेख काढायचा आहे तुम्हाला त्यानंतर प्रश्न रेषा आलेखाचा कल्प आता भारतातील नागरिकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल त्यानंतर कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते तीन कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती किंवा खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तर लिहा भारत नागरीकरणाचा कल त्यानंतर आहे प्रश्न एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण किती टक्के झाले त्यानंतर दोन कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते त्यानंतर तीन कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती त्यानंतर चार वरील आलेखाचे शीर्षक काय आहे त्यानंतर वरील आलेखात आकडेवारी वर्षांतर किती आहे त्यानंतर सहा वरील आलेखात नागरिकरण कल वाढ आहे की कमी त्यानंतर प्रश्न सात खालील प्रश्नांची सविस्तर आहे यामध्ये एक आहे भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्यस्थितीचा डोक्यास डोक्यात आढावा द्या त्यानंतर दोन भारतामध्ये त्यानंतर दोनमध्ये तुम्हाल तुम्हाला सांगितलं गेलं आहे भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपयोजना केल्या जात आहेत त्यानंतर क्षेत्रवाटीची आवश्यकता स्पष्ट करा आणि चार भारतातील वन्यजीवनाची माहिती लिहा तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका इथेच समाप्त होत आहे पुढील याच्यामध्ये आपण भूगलची सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका बघणार आहोत तुम्हाला फक्त ही सरावासाठी देण्यात आलेली आहे ही प्रश्नपत्रिका होप तुम्हाला ही उपयुक्त ठरणार कारण चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्हाला इथं पी एफ लागत असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तसंच आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही पुन्हा एकदा व्हिजिट करून सर्व विषयाच्या प्रश्नप्रिका प्रथम सूत्र द्वितीय सत्र घटचाचणी दोन आणि बोर्ड परीक्षेच्या देखील ते बघू शकता तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टेक केअर